नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजच्या ठळक बातम्या. आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग रस्ता क्रमांक 965 चे रुंदीकरण सुरू आहे. या रस्त्याला जेजुरीकर नागरिकांचा विरोध नाही, मात्र मुख्य रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला खुणा करून ही केवळ उत्तरेकडील जागा संपादित करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे उत्तरेकडील नागरिकांच्यावर सतत अन्याय केला जात आहे. जेजुरी शहरातून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंदीकरणासाठी समांतर जागा संपादित करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात शांततेच्या मार्गाने रास्ता रोको, आमरण, उपोषण असे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा जेजुरी येथील अन्यायग्रस्त नागरिकांनी दिला आहे. ओटीपी घेऊन एखाद्याची तिजोरी खाली करण्यापासून सुरू झालेल्या सायबर क्राईमचा प्रवास सध्या सेक्सटॉर्शन सारख्या गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे, ज्यामुळे अनेकांचे आर्थिकच नाही तर सामाजिक जीवनच उद्ध्वस्त होत आहे. तर कधी हा प्रकार जीवावर बेतल्याची ही उदाहरणे आहेत. मात्र पुरुषांपुरता मर्यादित असणारा हा प्रकार बदलला असून डीपीचा वापर करून महिलांनाही टार्गेट केले जात आहे. यामध्ये स्त्रियांचे फोटो मॉफ करून त्यांच्याकडे कधी पैशाची कधी न्यूड व्हिडिओची मागणी केली जात असून समाजात बदनामी केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. सोशल मीडिया अकाउंटला योग्य सिक्युरिटी नसल्याने या हॅकर्सना टार्गेटेड स्त्रियांचे फोटो सहजासहजी मिळत असून एक छोटीशी चूक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत असल्याचे चित्र आहे. ग्रुपवर सुद्धा हॅकर्स असण्याचीही शक्यता असते. म्हणून एका घटनेत व्हॉट्सअप ॲपवरून एका महिलेचा फोटो मिळवून तो माफ करण्यात आला, मात्र महिलेसह त्यांच्या नणन, चुलत नणन व मावस बहीण यांच्या व्हॉट्सअप ॲपवरील डीपीवरील फोटो घेऊन त्यांचे अश्लील फोटोमध्ये मॉफिंग केल्याचे महिलेच्या लक्षात आले. हे सर्व फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यामुळे सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे असे आवाहन करण्यात आले आहे. कल्याण परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. चौकशी केल्याच्या रागातून आणि वेतनवाढ रोखल्याच्या रागातून रेल्वे सुरक्षा दलाच्या कॉन्स्टेबल पंकज यादव याने बसवराज गरग पोलीस उपनिरीक्षक यांचा खून केला आहे. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून संशयित आरोपी पंकज यादव याला पेन येथून अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास कोळशेवाडी पोलीस करीत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सवी वर्षात म्हणजेच 75व्या वर्षात शुक्रवारी दिनांक 10 रोजी पदार्पण करत असून हा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा केला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा 28 लाख रुपयांवरून 40 लाख रुपये करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्याचा फायदा कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत देखील होणार आहे. पुण्यात G20 परिषद होणार म्हणून रस्ते, पादचारी मार्ग, चौकांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले होते. थुंकून घाण करणाऱ्यांना दंड ठोठावून शिक्षा केली, पण परिषद झाली आणि आता शहरातील स्थिती पूर्वीसारखीच होत असून थुंकणे, घाण करण्याचे प्रकार वाढले आहेत आणि महापालिकेची कारवाई मात्र थंडवलेली आहे. G20 परिषदेच्या आधी व नंतरच्या 2 आठवड्यांच्या काळात 4 लाख रुपयांचा दंड वसूल केला होता. आता मात्र गेल्या 7 दिवसात फक्त 11 जणांवर कारवाई केली आहे. दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यात दौऱ्यासाठी जात असताना एका ठिकाणी अचानक महेंद्र याने हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आरोपीच्या आईवडिलांनी प्रज्ञा सातव यांच्याकडे माफी मागितली आहे. आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेवर आहेत. बिडकीन येथील सभेला जाण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विचारले असता
त्यावर बोलताना आज काही आव्हान देणार नाही. वाढदिवसानिमित्त आम्ही जगात सर्वांनाच शुभेच्छा देत असतो. आमची सवय आहे की आम्ही कुणाचेही वाईट बघत नाही. आमच्या पाठीत कुणी खंजीर खुपसले असतील, पाठीत वार केले असतील, तरी देखील आम्ही कुणाचे वाईट चिंतित नाही. नेहमी आमच्या शुभेच्छा सर्वांसोबत असतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच राज्यातील इतर अनेक मुद्द्यावर अजित पवारांनी भाष्य केले. माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. तसेच अजित पवार यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाची एक क्लिप बघितली ज्या टाइम्स स्क्वेअरमध्ये पण वाढदिवस साजरा होतो, असेही मिश्किल टिप्पणी देखील अजित पवार यांनी केली आहे. उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळू नये अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली असताना ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्यास शहर सुधारणा समितीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. मोदींनी विरोधकांना टोला लगावला, कितीही चिखल फेका कमळ चिखलातच चांगलं फुलते. राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेत सडकून टीका केली होती. त्याला मोदींनी काल लोकसभेत उत्तर दिलं, पण यामुळे समाधान न झाल्याने आज राज्यसभेत मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. पण मोदींनी सेक्युलरिझमचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदी म्हणाले, विविध सरकारांनी ज्या ज्या योजना आणल्या त्या सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत की नाही हे निश्चित करण्याचं काम खरा सेक्युलरिझम करत असतो, असेही ते म्हणाले. मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गणना अशा मंत्र्यांमध्ये होते ज्यांच्या कामाचे विरोधकही कौतुक करतात. लोकसभेत त्यांनी अशी योजना सांगितली आहे ज्यामुळे रस्त्यावर करोडो रुपये खर्च करून अनेक फायदे होतील, याला डक प्लॅन असेही म्हटले जात आहे. प्रकरण असे आहे की द्रमुकचे खासदार दयानिधी मारण यांनी विचारले की मंत्री गडकरी यांच्याकडे सर्व डेटा आहे का. ते अतिशय गतिमान आहेत, पण ऑप्टिकलला फायबर टाकताना रस्ता रुंद करावा लागणार नाही याची खात्री ते कशी देणार. यावर गडकरींनी दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाबाबत बोलताना आपली योजना मांडली आणि विरोधकही अवाक झाल्याचे दिसून आले. भाजप नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचार प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. यात ईडीने मुश्रीफांच्या घरी छापेमारी करून तपासणी केली. यानंतर काही दिवसातच मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेतही ईडीने छापा टाकत काही अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन तपासणीनंतर सोडून दिले. दरम्यानच सोमय्यांनी मुश्रीफांवर पुन्हा बँकेतून 40 कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप केला. या आरोपांना हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले. माझ्या बदनामीसाठी षडयंत्र रचले जात असून या मागचा बोलवता धणी लवकरच उघड करू, असा इशाराही त्यांनी दिला. यंदाच्या माघी यात्रेच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी भरभरून दान दिल्याचे समोर आले आहे. भाविकांच्या या दानशूरतेमुळे समितीचे उत्पन्न चौपट वाढले असून देवाच्या चरणी तब्बल 4,88,62,028 रुपयांचे दान मिळाले आहे, अशी माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील नाजरा गावाजवळ आज दुपारी अपघात झाला. अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. आज गुरुवार असल्याने पंढरी असलेल्या शेगाव येथे दर्शनासाठी बरेच भक्त जात असतात. अकोट येथून 5 भाविक शेगावला 4-चाकीतून दर्शनासाठी जात होते.
अकोट ते शेगाव हा नव्याने बनविण्यात आलेला रस्ता तयार झाल्याने चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला व चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.